20 एप्रिल 2022 मित्रमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय थोडक्यात। 20 एप्रिल 2022 मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय थोडक्यात। शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाच्या भाग भांडवलाची मर्यादा वाढवण्यास मान्यता। जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत शालेय शिक्षण क्रीडा विभागाशी संबंधित योजनांची पुनर्रचना करून त्यासाठी किमान 5% निधी राखीव ठेवण्याचा निर्णय। मुंबईतील मौजे मनोरी तालुका बोरिवली येथील परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज आश्रम चॅरिटेबल ट्रस्टला भाडेपट्ट्याने मंजूर शासकीय जमिनीचा भाडेपट्टा पुढील 30 वर्षासाठी नूतनीकरणाचा निर्णय। तिरुपती देवस्थानास नवी मुंबई येथे व्यंकटेश्वराचे मंदिर उभारणीसाठी भूखंड प्रदान करण्याचा निर्णय। पुणे महानगर मेट्रो रेल्वे टप्पा 1 ची विस्तारित मार्गिका स्वारगेट ते कात्रज पूर्णतः भुयारी मेट्रो रेल्वे प्रकल्प करण्यास मान्यता। महसूल वाढीसाठी विद्यमान FL2 परवान्यातून अतिउच्च दर्जाची मद्यविक्री परवाना आणि उच्च दर्जाची मद्यविक्री परवाना असे उपवर्ग निर्माण करण्यास मान्यता। काजू बोंडे महापुले पासून उत्पादित केलेल्या मद्यास विदेश मद्य असा दर्जा देण्याचा आणि या पदार्थासह फळे फुले यापासून मद्यार्क उत्पादन व त्यातून विदेशी मद्य निर्मिती करण्यासाठी धोरण बघितली तर 2 दिवसात डबल झालेले आहे। अशा पार्श्वभूमीवर काय निर्णय घेण्यात आला किंवा काय एकूण हे करणार आहे? एक नक्कीच आहे की मुंबई पुणे ठाणे आणि नाशिक किंवा अहमदनगर थोडंफार अशा सगळ्या या 4-5 जिल्ह्यांमध्ये पुरतंच एवढ्या पुरतंच क्लस्टर खऱ्या अर्थाने थोडेफार आपल्याला कोरोनाचे संख्या ॲक्टिव्ह संख्याचे रुग्ण वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। आणि ह्या 4 जिल्ह्यांमध्ये साधारणपणे म्हणजे आता दररोजची जर संख्या आपण बघितली तर 80-85 मुंबई वाढत आहे आणि त्या दृष्टीनं एकंदर महाराष्ट्रामध्ये 135, 140, 145 असं वाढतं आहे। पण मी आत्ताच या निमित्ताने एवढं नक्कीच आहे की दिल्ली आणि अन्य काही भागामध्ये वाढत असलेली संख्या लक्षात घेता आपल्याला बारकाईने लक्ष ठेवावं लागेल आणि अतिशय बिंदास्तपणे पण राहता येणार नाही अशा स्वरूपाची एक चर्चा निश्चित प्रकारे झालेली आहे। आपण मास्कच्या बाबतीत मास्क जरी आपण बंधनकारक नाही तरी ते मास्क मुक्त नाही हेही तेवढंच महत्त्वाचं माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। मास्क मुक्ती नाही पण मास्क बंधनकारक पण नाही, पण याचा अर्थ जमेल